भाजपाच्या मेघा भरतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन एक जबरदस्त धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तर नवी दिल्लीमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतलाय. उदयनराजे अखेर भाजपमध्ये. उदयनराजेंच्या हाती कमळ, भाजपची कॉलर टाईप. उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे वंशज, यांना भाजपमध्ये आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, मात्र त्यांचा निर्णय होत नव्हता. तो निर्णय अखेर झाला आणि शनिवारी उदयनराजेंनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप शिवरायांच्या मार्गावर वाटचाल करतोय असं म्हणत राजेंनी कमळ हाती घेतलं. नवी दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाचा खास सोहळा पार पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी मोदी आणि शहांचं तोंड भरून कौतुक केलं. तसंच मोदी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी काम करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. और भी मजबूत करने का जो काम मोदी जी के और अमित जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जो कर रही है, मेरे ख्याल से ये कहना सही रहेगा कि छत्रपति शिवाजी महाराज के जो विचार थे, वो विचारों को ही लेकर ये भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रही है. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी फडणवीसांच्या कामाचं देखील कौतुक केलं. फडणवीसांनी राज्याची धुरा सांभाळल्यानंतर साताऱ्यात अनेक कामं केली असं सांगायला राजे विसरले नाही. पण आमची मैत्री 98 पासून आहे, आता बघता बघता एवढे वर्ष गेले आणि कधी त्या मैत्रीत कधीच जास्त व्यक्ती आलं नाही आणि त्यामुळं घर वापसीपेक्षा पहिल्यापासून एक होतो आणि आजही आम्ही एक आहोत. आणि निश्चितपणे आज त्यांच्या माध्यमातून जे संपूर्ण महाराष्ट्रात जी विकासाची कामं मार्गी लागलेली पाहायला मिळतात, वाक्यांसारखं काम त्यांनी करून दाखवले. अनेकदा आपण पाहतो की लोक फक्त आश्वासने देतात आणि निवडणुका चा निकाल झाला लागला की मग स्वयंप्रमाणे राजकारण चालू होतं आणि त्याच्यामुळं ठराविकच ठिकाणी आपल्याला विकास झालेला पाहायला मिळतो. पण मला एक माझे मित्र आहे नात्याने मला खरोखर अभिमान याचा वाटतो की कुठलंही त्यांनी राजकारण केलं नाही. सत्ताधारी भाजपनं केलेल्या विकास कार्याचं कौतुक करताना उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लक्ष केलं. अगदी मी जे करतो ते सांगून करतो हे सांगायला उदयनराजे विसरले नाही. उदयनराजे, इतर लोक धाडस कोणी जे ज्या लोकांनी हे केलं काय इकडं गेले तिकडे गेले त्यांनी वास्तविक जे कोण असतील, पण माझा स्वभाव तसं नाही. मी जे करतो ते त्यांचं प्रत्येकाला सांगून करत असतो की हे असं असं आहे ह्या कारणामुळं. आणि आजपर्यंत तसं मला सांगणार मी काय बोलणार ते मला सांगा. उदयनराजे यांच्या रूपानं विद्यमान खासदाराने प्रथमच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवरायांचे वंशज आणि मराठा समाजावर प्रभाव असलेल्या या नेत्याचं पक्षांतर हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.